राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावरान चव मध्ये। मंडळी आज का ना लई दिवसानंतर म्हटलं काहीतरी खमण खायला पाहिजे आणि आज आपल्याला रेसिपीत मदत करण्यासाठी वहिनी आलेल्या आहेत। हे बघा आमच्या शीतल वहिनी आणि तुमची वहिनी सोनाली तर नेहमीच रेसिपी मध्ये असते, तर त्या दोघीं ठरवलं की म्हणले आज तुम्हाला काहीतरी एकदम छान असं खायला घालणार आहे। तर म्हणून बघू शकताय मातीच्या भांड्यात दाळ बनणार आहे आणि या दाळीसोबत खायला काय बट्ट्या करायचे। तर मंडळी दाल बट्टी ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली रेसिपी आणि सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ। तर मस्त पैकी घरचंच गावरान म्हशीचं तूप आहे आणि सोबत दाल बट्टी खायलाय। बघूया मस्त गरमागरम तुमच्या वहिनी कशा बनवतात आणि आता ते दोघीच रेसिपी आपल्याला बनवून दाखवणार आहेत। तर मंडळी हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या दोन्ही वहिनीसाठी कमेंट नक्की करा। तर आता आपली चूल पेटलेली आहे, तर आपल्याला ते मातीचं भांडं ह्याच्यावर ठेवायचं आणि सगळ्यात अगोदर आपल्याला दाळ शिजायला टाकायची। तर आपण हे ठेवतो, हे बघा हे मातीचं भांडं आहे, ह्याच्यात दाळ पटकन शिजती। पहिले लोक ह्याच्यातच दाळ शिजायचे आणि खायला पण खूप चवदार लागती। ह्याला गावाकडच्या भाषेत चिटकी असं म्हणतात, तर आम्ही ह्याला मातीचं भांडंच म्हणतो। तर आता आपल्याला दाळ शिजायला टाकायची। हे बघा आता आपण वाटीनी छोट्या वाटीनी दोन वाट्या डाळ घेतली आणि त्याच्यासाठी आपण दोन तांब्या पाणी टाकणार आहे। ही डाळ आता आपली घरचीच आहे, शिजती, इकडच्या डाळीपेक्षा खायला बी चविष्ट लागती। आता ही डाळ आपण याच्या शिजायला टाकू। डाळ टाकल्यानंतर त्याच्यात थोडस तेल टाकायचं, कारण की ते तेलानी जास्त चविष्ट लागते। आता डाळ टाकली त्यामध्ये, आता वरून झाकण ठेवायचं। झाकण ठेवल्यानंतर याची वाफ जात नाही, साईडनी कुकर सारखी मस्त शिजते। आता इकडे डाळ शिजायला टाकली। आता ही डाळ शिजूस्तर आपण इकडे बट्टीला काय साहित्य लागते ते साहित्य काढून घेऊ टाकायचं। तर बट्ट्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय ते बघू। तर अर्धा किलो पेक्षा जास्त आपण गव्हाचं पीठ घेतलंय, हा गरा घेतला आपण अर्धा किलो। एक वाटी आपण तेल घेतलंय, अर्धा चमचा आपण हे खायचा सोडा घेतलाय, चवीनुसार मीठ आणि दोन चमचे आपण ओवा घेतलाय। आता आपण हे बट्ट्याचं मळून घेऊ। हे आता गव्हाचं पीठ आहे, त्याच्यात हा गरा टाकायचा, ओवा टाकायचा, हे मीठ, हा खायचा सोडा आणि ही एक वाटी तेल। आता हे एकत्र मळून घ्यायचं। आता आपल्याला जसं उंडा लागेल तसं पाणी टाकायचं, जास्त पातळ करायचं नाही। आता याच्यात एक वाटी तेल टाकलं ना, तेल टाकल्यामुळे हा उंडा मऊ होतो। दंडन जाळावला, आता भट्ट्या मळायचं उस्तर आपली दाळ शिजती म्हणजे पटकन जाळावला। वहिनी तुम्ही आमच्या रेसिपीत आज पहिल्यांदाच आलात का? नाही, पण कोणत्या बी कामात नवीन आलं की तिथं नाव घ्यावं लागतं माहितीये का? मग नाव घ्यायला पाहिजे तुम्ही। काय होत मग काम करता करता घेतलं, मग काय होत काम करता करता घ्यायचा, मग घ्यावा लागत घ्या म्हणलं, तुमची मर्जी राहिली। सही पकडा, खरंच खरंच राईट। आता ह्याच्यापासून मंडळी तुमच्या वहिनीला तुम्ही खूप दिवसापासून बघताय, पण उखाणा तिने कधी घेतला नव्हता, आज सापडली आपल्याला, खरंच वहिनीमुळे सापडली तिने। मी घेते पण मी घेतला तुम्हाला घ्यावा लागेल। हा मी घेते, नाव घ्या नाव घ्या, नाव काय घ्यायचं, नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं। निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे, नाव घेते सोनाली लक्ष द्या सारे। अत्तरवाळीत पत्तरवाळी, पत्तरवाळीत भात, भातावर वरण, वरणात तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा आमचा जोडा,
ज्ञानदेवरावांचं नाव घेते, आता तरी नाव घ्या म्हणण्याचा आग्रह सोडा। होय ना, आता तुमची बारी। बरं होय ना, आता किती वेळ लावणार घ्या ना नाव तुम्ही? घेऊ का? घ्या घ्या, चांगलं घ्या, मस्त। महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळश, प्रकाश पाटलांचं नाव घ्यायला मला नाही आळस। इतकं बारीक नाव तिने किती लांब घेतलंय? अजून एक बरं, अजून एक नाही, आता एक नाही, एक एक आता आपल्याला स्वयंपाक करायचा नाही, एक घ्या ना। पण नाव घ्यायला किती वेळ लागते? दूध में पकावी चावल, उसे खीर कहते हैं, प्रकाश जैसी पति मिले उसे तकदीर कहते हैं। बाबो हे पीठ आता मळून झालंय, याचे आता असे मऊ करून असे गोल गोल गोळे बनायचे। तेच म्हणलं, काय म्हणत तिला सांगा ना, इकडे म्हणा सोनाली आता बनवू लागला। ही सोनाली आता आधी का ही सोनाली आता हे बनवू लागला। आता याची अशी हातावर मऊ करून अशी गोल गोल उंडी बनायची। हे बघा, असे उंडे करायचे मस्त गोल गोल। तर आता आपल्याला डाळ शिजलेली आहे, आता ही आपल्याला खाली उतरून घ्यायची। बघा मस्त डाळ शिजलेली, एकदम गाळ झालेली। आता आपल्याला बट्ट्या शिजायला, आता हे बट्ट्याचे उंडे आपण करून घेतलेले आहेत। तर आता आपण भट्ट्या शिजण्यासाठी आपण ह्याच्यात पाणी टाकू। दोन ते तीन तांबे पाणी टाकले ह्याच्यात, आता हे पाणी गरम होऊन द्यायचं, याला उकळी व्यवस्थित ठेवायचं, आणि उकळी आल्यानंतर हे उंडे त्याच्यात सोडायची, तोपर्यंत थांबायचं। आता या पाण्याला उकळी फुटलेली आहे, त्याच्यामध्ये एक पोळी तेल टाकायचं, तेल टाकल्यामुळे उंडे खाली चिटकत नाही। आता त्याच्यात हे बट्ट्या सोडून द्यायचं, सोडायच्या हळूहळू। सोडा, पाणी गरम आहे, पाणी गरम आहे, अंगावर उडेल ते पाणी। आता सगळ्या बट्ट्या आपण पाण्यात सोडल्यात, त्याच्यावर झाकण ठेवायचं। तर वरण करण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते आता आपण बघून घेऊ। आता वरणाचा मसाला आहे सगळा, आधी त्याच्यातलं साहित्य हे चवीनुसार मीठ घेतलंय, दोन चमचे धने घेतलेत, अर्धा चमचा हळद आहे, हे लाल मसाला आहे, हा कोथिंबीर आहे थोडीशी, कढीपत्ता आहे, एक कांदा आहे भाजलेला, आणि एक लसणाची पाकळी। आता हे सगळं एकत्र करून पाट्यावर वाटून घ्यायचं। आता हे कांदा लसूण पाट्यावर वाटून घ्यायचा। मंडळी, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बरं का, कारण तुमच्या दोन्ही वहिनीने आजच्या व्हिडिओला खूप मेहनत घेतलेली आहे, आणि त्यातली त्यात खास आपल्यासाठी गावरान पद्धतीने म्हणजे एकदम वाटण वगैरे बघा, सगळं पाटावरचं वाटण आहे, आणि त्याला एक वेगळीच चव आहे। खमंग वास आलाय, कांदा भाजलेला कांदा वाटलाय। मंडळी बघा, वहिनीने अक्काची आठवण काढली, अक्काच्या वेळेस वाटण वाटते ना, त्यावेळेस अक्काच्या बांगड्या वगैरे असतात, त्याला छान वाजतात, तर वहिनींना आठवण झाली। आज अक्का पण आहे, पण अक्काने आता चाव्या दिलेल्या आहेत दोन्ही सुनाच्या हातामध्ये, आणि इथून पुढे रेसिपीत अक्का पण असणार कधी कधी, पण जास्त करून तुमच्या या दोन वहिनी असणार आहेत।
आता उंडे उकाडलेले आहेत, आता छान शिजले तर बघा कशी शिजले तर कोणी वासले भारी आला ते वा टाकले वा तेल त्याच्यामुळे वास चांगला आला ना त्याचा. आता हे एक एक खाली काढून घ्यायचे ह्या पारातील. बघा उंडे कसे फुलले तर बघा कशा वाफा निघते तर उंडे ताटात काढून घेतलेले आहेत. आता हे गार होस तर इकडे वरण टाकायचे. हे बघा कसे दिसतात कापल्यावर छान शिजले ना. हे बट्ट्याचं शिजवलेलं पाणी आहे, हे आपल्याला वरणासाठी वापरायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यात काढून घ्यायचे. हे उंड्याच्या पाण्याने वरण एकदम चवदार होतो. आता हे बट्टे शिजलेलं पाणी आहे ते आपल्याला ह्या वरणात टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचे. गरम आहे पोळ, ते पाणी टाकल्यानंतर हे वरण असं हटून घ्यायचं आहे. छान शिजले बरं, मस्त शिज. आता हे पातेलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे दोन पळ्या तेल टाकायचं, दोन किंवा तीन पळ्या. हळद याच्यात टाकायची. झालं तेल गरम, त्याच्यात आता कढी टाकायची, नंतर कोथिंबीर टाकायची, मसाला टाकायचा, कांदा आणि लसूण. चरका बसलाय, लय भारी खमंग वास आलाय बघा मंडळी. खरंच लय भारी मजा येणार आहे आजचं बेत, म्हणजे बेत आहे खरंच. आता हे सगळा मसाला आपला परतलाय. मंडळी बघा हे वरण आता. आता या भट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्यात, तोपर्यंत आपली डाळ शिजते. डाळीला चांगली एक उकळी येऊन द्यायची आणि नंतर खाली उतरायची. आता या सगळ्या भट्ट्या आपल्याला अशाच कापून घ्यायच्यात. तर मंडळी आपला स्वयंपाकाचा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि माझ्या मात्र तोंडाला पाणी सुटलंय बघा. वरण झालेलं आहे, याला उकळी फुटलेली. आता हे खाली ठेवलं. तर आता या बट्ट्या तळण्यासाठी आपल्याला कढईवर ठेवून, आता कढई तापलेली आहे. आता त्या बट्ट्या तळण्यासाठी आपल्याला याच्यात तेल टाकायचं. आता आपलं तेल गरम झालंय, आता आपल्याला तळून घ्यायचं. हिंदवीला मध्येच खायला भेटलेली आहे बट्टी. बट्टे चांगले आपल्याला लालसर आता तळून घ्यायचे. आता बघा त्या बट्ट्या कशा तळून घेतल्या तर मस्त लालसर कलर आलाय. आता आपल्याला हे काढून घ्यायचे.
बघा आता झाले आपल्या पट्ट्या तळायच्या. आता सगळ्यांनी एकदा जेवून घ्यायचंय. मंडळी आज जेवायला वहिनी मस्तपैकी आता वाढलेलं आहे आम्हाला आणि आता मस्तपैकी जेवण करायचंय. बघा खमंग वास सुटलाय बरं का डाळीचा. तर मंडळी एकदम छान अशी रेसिपी झालेली आहे. मस्त घमघमाट सुगंध सुटलेला आहे. मस्तपैकी जेवण करणार आहे. दुसऱ्या घरात चालली बरोबर. एकदा इकडे टाटा बाय बाय कर ना. लाईक करा म्हण ना. तर मंडळी दालबट्टीचा एकदम जबरदस्त भेद झालेला आहे आणि सगळेजण बघा आस्वाद घेत आहे बघा जेवणाचा. आणि आमचे सगळे चिल्ले पिल्ले आता शाळेतून आलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे दिदी मागच्या वेळेस ती गाणं म्हणली होती. श्रावणी गौरव आमची हिंदवी. तर मंडळी या जेवायला. तुम्ही म्हणता नुसतं व्हिडिओमध्ये जेवायला बोलू देत. आम्ही नक्कीच एकदा सगळ्यांना जेवायला बोलवणार. रातची दालबट्टी खरंच एकदम चविष्ट झालेली आहे आणि चिल्ल्या पिल्ल्यांनी चव वाढली. परत सगळे एकत्र जेवायला म्हणले की टेन्शनच नाही. तुम्ही पण करा आणि खाण मग आम्हाला कमेंट मध्ये सांगा कशी लागती ते. अशा पद्धतीने बनवून बघा. खरंच चुलीवर बनवलेले पदार्थ आहेत ना हे. खरंच खाण्यासारखे असते आणि खूप चविष्ट. आणि त्यातली त्यात तुमच्या दोन्ही वहिनी स्वयंपाकामध्ये एकदम सुग्रण आणि त्यांच्या हाताला खरंच एक चव वेगळीच आहे. आमचं नशीब आहे आम्हाला असं खायला भेटतंय. तुम्ही बी या एकदा जेवायला. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा. जय महाराष्ट्र. आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. वहिनींनी दोन दिवस झाले वहिनी आपल्यासोबत कनेक्ट झालेल्या आहेत. वहिनीच्या रेसिपी कशा वाटतात स्पेशल वहिनीसाठी एक कमेंट करा.